विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी युवा सेना धावून येईल अशी ग्वाही शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांनी व्यक्त केलं आहे. युवा सेनेच्या संगमेश्वर कॉलेज इथल्या शाखेचं उद्घाटन शनिवारी प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना प्राध्यापक शिवाजी सावंत म्हणाले की आपण विद्यार्थी चळवळीतून आलो आहोत, याच महाविद्यालयाचा विद्यार्थी असून याच महाविद्यालयाच्या शाखेचं उद्घाटन आपल्या हातनं होत असल्याबद्दल आपल्याला आनंद होत आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी आवाज कुणाचा? संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर या कॉलेजचा मी एक विद्यार्थी आहे. मीही याच कॉलेजमध्ये शिकलो आणि आज संगमेश्वर महाविद्यालयामध्ये कॉलेजमधले जे काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे, फीच्या संदर्भात असतील, रॅगिंगच्या संदर्भात असतील, इतर कुठलेही जे प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावतात, त्या भेडसावणाऱ्या प्रश्नाला एक वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या न्यायहक्कासाठी संगमेश्वर महाविद्यालयामध्ये ही युवा सेनेची शाखा स्थापन झालेली आहे, त्याचं आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश यासहच विद्यार्थी रॅगिंग आदी प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी शाखा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, युवा सेना खंबीरपणे पाठीशी उभं राहील असं आवाहन युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी केलं. की आपल्याला कॉलेजमध्ये येत असलेलं ऍडमिशन, परीक्षा फीच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा कोणतेही रॅगिंग छेडछाड सगळ्या गोष्टीला तुमच्या पाठीशी युवा सेना खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणार आहे, शिवसेना पाठीशी तुमच्या राहणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अडचणी युवा सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कानावर घालावी, तुम्हाला या निमित्ताने आवाहन करतो आणि सन्माननीय सावंत साहेबाला विनंती करतो की आम्हा विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर, नगरसेवक मनोज शेजवाल, लहू गायकवाड, युवा सेनेचे योगेश भोसले, कॉलेज कक्ष अधिकारी शुभम घोलप, सुमित साळुंके, प्रथमेश तपासे, प्रवीण तिवारी, संकेत गाडेकर, अनिकेत घोलप, तुषार अवताडे, आशुतोष पवार, श्रेयस हंचाटे, गौरव लोंढे, समाधान शेणमारे, सचिन शिंदे आदी युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.